हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम ओम नमः शिवाय आणि स्वस्त रहा, मस्त रहा आणि मजेत रहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जाओ. तर चला, आज आपण करणार आहोत पालक भजी. तर पालक भजी करण्यासाठी मी सर्वप्रथम पालकाची भाजी घेतलेली आहे आणि पालकाची भाजी व्यवस्थित अशी एकदम खळखळ पाण्यामध्ये, म्हणजे असे एकदम जास्तीच्या पाण्यामध्ये नळाखाली धुवून व्यवस्थित घेतलेली आहे. एक दोन चार पाण्यानं धुतलेली आहे, जेणेकरून जास्तीच्या पाण्यामध्ये धुतल्यावर लवकर व्यवस्थित आणि स्वच्छ होते भाजी. तर त्यासाठी एकदम जास्तीच्या पाण्यामध्ये, म्हणजे जास्त पाण्यात धुवून घेतलेली आहे. तर धुवून घेतल्याच्या नंतर भाजी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे. भाजी चिरून झाली की आपल्याला एका पातेल्यात किंवा परातीत किंवा कशात आपल्याला ज्याच्यात हवी असेल त्याच्यामध्ये आपण ती मिक्स करण्यासाठी घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार सर्व मसाले घालायचे आहेत. मसाले म्हणजे धने पावडर, जिरे पावडर, लसूण, थोडंसं आलं, आणि तुम्हाला घालायचे असेल तर जिरे पावडर मी ऑलरेडी घातलेली आहे त्यामुळे जिऱ्याची काही गरज नाही आहे. तर ओवा वगैरे तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या ज्या आपण भज्यामध्ये खाता सोड्या वगैरे टाकतो तर तो नाही टाकायचा ह्यामध्ये. आणि बस, बाकीचे जे लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि बेसन पीठ, बस एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. तर हे सर्व पूर्ण एकजीव करून बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे मी, म्हणजे दीड चमचा, हे सॉरी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर मापानुसार ह्या पद्धतीनं मी घेतलेलं आहे. तर बस सर्व मिश्रण एकजीव करून सर्व जे आपण भज्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे ते घेतलेलं आहे मी. आणि तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये, सर्व मिश्रण मळून घेईपर्यंत. मध्येच काहीतरी विकायला आल्यामुळे त्याचा आवाज मध्ये आलेला आहे. तर आपलं मिश्रण मळेपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे. आणि ते तेल गरम झालं की आपल्याला एक एक करून भजे याच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर हे भजे एकदम कुरकुरीत होण्यासाठी, म्हणजे अशी जाड कढई शक्यतो न वापरता थोडी जी पातळ कढई असेल तीच वापरा, म्हणजे पटकन तळल्या जातात भजे आणि कडक व कुरकुरीत होतात. कारण ह्याच्यामध्ये भाजी असते ना, ती भाजी व्यवस्थित तळल्या जाते पटकन. तर भजे तळताना एकदम भजे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत आणि एकदम कडक काढायचे आहेत आपल्याला, तर छान कुरकुरीत होतात मग. तर बघा, एकदम छान झालेले आहेत भजे आपले, तुम्ही बघू शकता. तर छान असं टेक्स्चर आपल्या भज्याला आलेलं आहे आणि एकदम हॉटेल स्टाईल भजे आपले झालेले आहेत. तर ह्याच्या ह्या भज्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा मिरची काहीही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. तर मी ह्याच्यासोबत मिरची तळून घेतलेली आहे एक, आणि सॉससुद्धा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले एकदम कडक तेलामध्ये झटपट, लवकर आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे ही. आणि ज्यावेळेस आपल्या तोंडाला चव नाही किंवा तीच तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर असं आपण अशा प्रकारे थोडंसं चेंजेस करून थोडासा नवीन पदार्थ आपण करू शकतो. पदार्थ नवीन नाही आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण तरीही या पद्धतीने करून बघा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसहित नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.
Thank you.